नमस्कार, स्वागत आहे आपलं कडक दमदार रेसिपी या चॅनलवरती। आज आपण बनवणार आहोत कोल्हापुरी, तांबडा रस्सा आणि गावरान कोंबडीचं चिकन। तर आपण गावरान चिकन बनवण्यासाठी आज चुलीवरती रेसिपी बनवणार आहोत। तर मग चला रेसिपीला सुरुवात करूयात। गावरान चिकन बनवण्यासाठी साहित्य बघून घेऊयात। इथे एक गावरान कोंबडा कापून घेतलेला आहे, त्याचबरोबर लागणारा मसाला धने अर्धी वाटी, तमालपत्र घेतलेले आहेत 2 ते 3, स्टारफूल घेतलेले आहेत 3, त्याचबरोबर 4 लवंगा, दालचिनी 3 तुकडे घेतलेले आहेत दालचिनीचे, 4 काळी मिरी घेतलेली आहे आणि 4 मोठे चमचे जिरे घेतलेले आहे, त्याचबरोबर अर्धी वाटी तीळ घेतलेलं आहे। कोल्हापुरी चिकन रस्सा मटन रस्सा करण्यासाठी तीळ आणि जिरं हे जास्त प्रमाणात हवे, त्याचबरोबर हळद घेतलेली आहे, चवीनुसार मीठ अर्धी वाटी, खोबरे हे ओले खोबरे आहे, त्याचबरोबर हे कोल्हापुरी लाल तिखट घेतलेले आहे, कांदा 4 ते 5 कांदे उभे चिरून घेतलेले आहे, 1 वाटी खोबऱ्याची वाळलेले खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहे, या इथे लसूण 2 पाकळी, 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, अद्रक हे 3 तुकडे घेतलेले आहे आणि थोडीशी कोथिंबीर, त्याचबरोबर बारीक काप करून घेतलेले आहे कांद्याचे, हे आपण फोडणीत घालायचे आहे। आपण हा सर्व मसाला भाजून घेऊयात, त्याचबरोबर इथे कांदा आणि खोबरेही भाजून घ्यायचे आहे। सुरुवातीला गरम तव्यामध्ये थोडेसे तेल घालून घेतले आहे, त्यात आपण खोबरे टाकून भाजून घेऊयात। या इथे आपले खोबरे भाजून झालेले आहे, त्यानंतर आपण कांदा भाजून घेऊ। कांदा फ्राय करून झालेला आहे, आता आपण सर्व मसाले फ्राय करून घेऊ। या इथे सर्व मसाले आपण बारीक करून घेऊया। या इथे आपला मसाला भाजून झालेला आहे, आता आपण सर्व मसाला मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ। अद्रक लसूण पेस्ट करून घेऊया, त्यात 2 हिरवी मिरची आणि कोथिंबीर घालून। सुरुवातीला आपण चुलीवरती भांडं ठेवून घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण तेल घालून घेऊ। तेल मोठे 3 चमचे घातलेले आहे। तेल तापल्यानंतर त्यामध्ये कांदा घालून घ्यायचा आणि कांदा लाल होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा। 3 मिनिटांनी कांदा परतून झालेला आहे, त्यामध्ये आपण अद्रक लसूण पेस्ट थोडी घालून घ्यायची आहे। त्याचबरोबर 2 चमचे हळद घालून घ्यायची आहे। आता त्यामध्ये आपण चिकन घालून घेऊ, हे फ्राय करून घेऊ। चिकनला चांगल्या प्रकारे पाणी सुटलं पाहिजे। दोन मिनटे फ्राय केल्यानंतर आता आपण त्यामध्ये मीठ घालू। ह्या इथे मी 3 मोठे चम्मच मीठ घातलेलं आहे, हे जाड मीठ वापरलेले आहे। 5 मिनटे वाफवल्यानंतर आता आपण त्यामध्ये गरम पाणी घालू। आपल्याला कोल्हापुरी तांबडा रस्सा करायचा आहे, त्यामुळे आपण चिकनमध्ये जास्त पाणी घालू।
आता आपण या इथे अर्धा तास झालेला आहे, आपला गावरान चिकन शिजत आहे। आता आपण झाकून काढून बघून घेऊयात की चिकन शिजले की नाही। चिकन शिजलेलं आहे, आपण आता यामधील सुके पीस काढून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर त्याला फोडणी द्यायची आहे। इथे आपण सुकं चिकन काढून घेतलेलं आहे आणि जो आपला चिकनचा रस्सा होता तो आपण काढून घेतलेला आहे। आता आपण ह्या दोघांनाही फोडणी देऊन घ्यायची आहे। आपल्याला गावरान चिकन सुकं बनवायचं आहे, त्यासाठी मी इथे एक भांडं ठेवलं आहे चुलीवरती। भांडं तापलेलं आहे, त्यामध्ये आपण तेल घालून घेऊया। तेल 3 चमचे घालायचं आहे। तेल गरम होऊ द्यायचं आहे आणि त्यात आपण कांदा बारीक चिरलेला 1 घालून घ्यायचा आहे। कांदा चांगला फ्राय करून घ्यायचा आहे। या इथे आपला कांदा चांगला ब्राउन झालेला आहे, आपण त्यामध्ये 2 चमचे अद्रक लसूण पेस्ट टाकून घेऊ। अद्रक लसूण पेस्ट टाकल्यानंतर त्यामध्ये आपण 3 चमचे मोठे कोल्हापुरी लाल तिखट टाकून घ्यायचे। ते परतल्यानंतर त्यामध्ये आपण 1 चमचा हळद घालून घ्यायचा। आपली हळदही चांगली फ्राय झालेली आहे, त्यामध्ये आपण मगाशी खोबरे आणि सर्व गरम मसाला एकत्र करून जे वाटण करून घेतलेलं आहे ते अर्धे वाटण घालून घ्यायचं। हे वाटण 1, 2, 3 चमचे घालून घेतलेले आहे। आता हे वाटण आपण चांगले फ्राय करून घ्यायचे। 5 मिनिटं परतवल्यानंतर आपला मसाला चांगला परतला गेलेला आहे, आपण त्यामध्ये चिकनचे हे सुके पीस टाकून घेऊ। आणि हे चांगलं हलवून घ्यायचं आहे। यामध्ये आपण थोडंसं जे चिकनचं आपण पाणी काढून ठेवलेलं होतं त्यामधील 1 चमचा पाणी टाकून घ्यायचं आहे। आपण चिकन शिजवतानाच त्यामध्ये मीठ घातलं होतं। आपण आता यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे, 1 चमचाभर असेल एवढंच मीठ घालत आहे मी। मी जाड मीठ घेतलेलं आहे इथे आणि 5 मिनिटासाठी हे मिश्रण शिजू द्यायचं आहे। असं परतवून छान घ्यायचं आहे आणि झाकून ठेवायचं आहे। त्यामध्ये आपण कोथिंबीर घालून घेऊया। कोथिंबीर छान अशी भुरभुरायची आहे आणि त्याला झाकून घालून ठेवायचं।
या इथे 5 मिनिटं झालेली आहेत। आपण आपलं चिकन तयार झालेलं आहे, सुक्क छान असं आपलं गावरान सुक्क चिकन तयार झालेलं आहे। तर आपण आता हे भांडे चुलीवरून खाली घेऊया। आता आपल्याला चिकनचा रस्सा बनवायचा आहे, त्यासाठी मी चुलीवरती मगाशीच आपण जे चिकनचं भांडं घेतलं होतं तेच घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण 4 मोठे चमचे तेल घालून घ्यायचं आहे। तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे। या इथे आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे, तेल तापलेलं आहे, त्यामध्ये आपण 3 मोठे चमचे कोल्हापुरी लाल तिखट टाकून घ्यायचं आहे आणि 1 चमचा हळद घालायची आहे। हे हलवून घ्यायचं आहे। तेलातच तिखट टाकल्यामुळे आपल्या रश्श्याला चांगला कट येईल। आता ह्यामध्ये आपण वाटण घालून घ्यायचं आहे। वाटणाला चांगलं तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे। आपण ह्यामध्ये 2 चमचे अद्रक लसूण पेस्ट घालून घेऊ। आणि चांगलं तेल सुटेपर्यंत थांबवू। ह्या इथे आपला मसाला चांगला परतला गेलेला आहे, त्याला तेल सुटलेलं आहे। आपण त्यामध्ये चिकनचं जे पाणी ठेवलेलं होतं ते आता आपण गुतून घेऊया। आपण पाणी टाकल्यानंतर त्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे। मगाशीच आपण चिकन शिजण्यासाठी मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे आता आपण थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे। मी 1 चमचा मीठ घालत आहे आणि कोथिंबीर घालून घ्यायची आहे। हे मिश्रण 5 मिनटं उकळू द्यायचं आहे, त्यानंतर आपला झणझणीत असा कोल्हापुरी तांबडा रस्सा तयार होईल। या इथे आपला तांबडा रस्सा तयार झालेला आहे, आता आपण तो सर्व करून घेऊया। तर तुम्हीही नक्कीच घरी ट्राय करून बघा, गावरान चिकन त्याचबरोबर कोल्हापुरी तांबडा रस्सा आणि नाचणीची भाकर।